ठाण्यातील मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला धनगर समाजाचा पाठिंबा. मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारनं 30 दिवसांची मुदत मागितली होती, मात्र सरकारनं 42 दिवस उलटले तरी आरक्षण दिलं नाही. त्यामुळे जालना येथे मराठा नेता मनोज रांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केलंय. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाण्यात 28 ऑक्टोबरपासून सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय. रविवारी या साखळी उपोषणाला ठाण्यातील सकल धनगर समाजानं मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपला पाठिंबा जाहीर केलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता आतापर्यंत अनेक मोर्चे निघाले. संपूर्ण विश्वास शांततेनं आंदोलन करण्याचा आदर्श घालून दिला तरी देखील सरकारनं टिकणारं आरक्षण दिलं नाही. असाच प्रकार धनगर समाजाबाबत सरकारनं केलाय. धनगर समाज गेले 75 वर्ष धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी व्हावी म्हणून मोर्चे आंदोलन करतोय, परंतु आजपर्यंत सरकारनं आरक्षण लागू केलं नाही. त्यामुळे धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. यासाठी ठाण्यात धनगर समाजानं मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय. सरकारनं 50 दिवसांचा अवधी धनगर समाजाकडून मागितला होता, परंतु सरकारनं काही केलं नाही म्हणून नोव्हेंबर महिन्यात धनगर समाजाच्या वतीनं ठाण्यात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे असं समाजाच्या वतीनं यावेळी स्पष्ट करण्यात आलंय. यावेळी धनगर समाजाचे नेते शंकरभाई वीरकर, समाजाचे नेते शंकर कोळेकर, दीपक कुरकुंडे, अभिजित कोकरे, वकील पुजारी ज्ञानेश्वर परदेशी, डॉक्टर अरुण गावडे, संदीप माने, अमोल माने, अखिलेश पाल, अनिता हिलाळ, माधवी बारगीर, वर्षा माने, शोभा गरांडे, महेश गुंड, अनिल जरग, उत्तम यमगर, अंकुश उघडे, नरेश शिरगिरे आदींसह धनगर समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी आणि बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज आंतरवली सराडी येथे मनोज जरांगे पाटील यांनी जे उपोषण सुरू केलेलं आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ठाण्यामध्ये देखील मराठा समाज बांधव या ठिकाणी आमरण साखळी उपोषण सुरू केलेलं, त्यानंतर आता त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. त्या उपोषणाला आमचा धनगर समाजाचा ठाण्यातील जो धनगर समाज आहे त्याचा संपूर्ण पाठिंबा आम्ही या ठिकाणी त्यांना जाहीर करतोय. त्यांच्या मागे आम्ही धनगर समाज खंबीरपणे उभा आहे. आज आमची देखील धनगर समाजाची एक बैठक झालेली आहे ठाण्याला आणि या बैठकीमध्ये धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी ठाण्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये एक मोर्चा निघणार आहे त्याचं नियोजन होतं आणि त्यानंतर सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी येऊन मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी आम्ही त्यांना आमचा पाठिंबा जाहीर केलेला आहे.